सर मुझे ये पहला मौका है भाजपा में आने के बाद संबोधित करने के लिए आपने मुझे पहला मौका दिया है, इसका मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूं। आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह साहब, जेपी नड्डा जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावन कुड़े जी, इन सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया, उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहां पर मैं देता हूं। और आने के बाद 24 घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा में आपने काम करने का मौका दिया। मैं समझता हूं मेरे पर बहुत बड़ा विश्वास आपने यहां पर व्यक्त किया, जो मुझे यहां पर काम करने के लिए जिम्मेदारी मुझ पर सौंपी है, ऐसे मैं समझता हूं। और मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि आप मराठवाड़े में आप यहां पर आए, चुनाव को सामने रखते हुए हम सबकी जिम्मेदारी है। मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि सिर्फ मराठवाड़ा ही नहीं पर महाराष्ट्र में जो आपने 400 पार का नारा लगाया है, उसमें बीजेपी और अलायंस महाराष्ट्र में सबसे ज्यादा सीटें लाएगी। मैं ये कह के यहां पर कहना चाहूंगा, ये योगदान हम सबका रहेगा, पर खास करके मुझ पर जो आपने विश्वास व्यक्त किया है, उसकी पूरी जिम्मेदारी आज मैं आपके सामने यहां पर कबूल करता हूं और आश्वस्त करता हूं कि मेरे सब साथी मराठवाड़े के एक जमाने में एक दूसरे के सामने थे, आज हम दूसरे के साथ हैं और साथ मिलकर इस मराठवाड़ा के जरिए हम बता देंगे कि निश्चित तौर पर मोदी साहब का जो नेतृत्व है उसमें एक निश्चित तौर पर अच्छा काम करने का यह मौका मिला है। हमें प्रधानमंत्री जी का आभार मानना चाहिए, चाहे वो हमारे करार साहब हो, दानवे साहब हो, केंद्र में हमें ऐसा नेतृत्व आपने दिया कि जिसके जरिए केंद्र के 5 साल के अच्छे काम हुए। आदरणीय मोदी जी ने जो नारा लगाया है विकसित भारत का, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र और विकसित मराठवाड़ा, ये हमारा सबसे पहले एम होगा कि मराठवाड़े के लोगों की जो भूख है, विकास की भूख है, और उस विकास को पाने के लिए एक मजबूत नेतृत्व मोदी साहब के जरिए, आपके जरिए इस देश को मिला है। जो रोड मैप मोदी साहबानी आपला दिलेला आहे, देशामध्ये रेल्वे कनेक्टिविटी चांगली झाली, हायवे झाले, देशामधल्या गरीब शेतकऱ्यांसाठी सन्मानपूर्वक योजना आणण्यात आल्या, सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम झालं, मुंबईचा चेहरा मोहरा गेल्या 5-7 वर्षांमध्ये चांगला बदलला गेलेला आहे। हे फार मोठं योगदान जे महाराष्ट्रामध्ये आपण दृश्य पाहतोय, प्रत्यक्ष पाहतोय, नुसती आश्वासन नाहीत, प्रत्यक्षामध्ये ही सगळी कामं आपण अनुभवतोय, पाहत आहोत। आणि म्हणून या सगळ्या कामांमध्ये जे योगदान राहिलंय, केंद्राचं एवढं मोठं समर्थन राहिलेलं आहे आपल्याला की केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांमध्ये खूप जबरदस्त काम या देशामध्ये झालं, चेहरा मोहरा बदललाय, तीर्थक्षेत्रांचा विकास मोठा झाला, आपण सर्व अनुभवतोय, हे पाहतोय। आणि म्हणून या सगळ्या योजना येत असताना देशामध्ये भरपूर काम झालं, एम्सची ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसची मोठ्या 10 वर्षांमध्ये संख्या आपली साधारण 16 वर गेलेली आहे, मेडिकल कॉलेजची संख्या जवळपास 387 वरून 654 वर गेलेली आहे, एमबीबीएसच्या जागा वाढलेल्या आहेत, 1 लाख साधारण जागा एमबीबीएसच्या झालेल्या आहेत, आणि गरीब नागरिकांसाठी 5 लाख रुपयापर्यंत उपचार सुविधा केवळ आणि केवळ मोदी साहेबांच्यामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आज देशात सर्वत्र लागू झालेली आहे। त्यामुळे विकासामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर कामं या देशामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेली आहेत। मी दुसऱ्या पक्षात असताना सुद्धा मी कधी टीका टिप्पणी मोदी साहेबांवर व्यक्तिशः यासाठी केली नाही, ते चांगलं चाललंय तर चांगलंच म्हणलं पाहिजे, हे मी या ठिकाणी कबूल केलो। या ठिकाणी दानवे साहेबांचं काम असेल, वंदे भारत एक्सप्रेस ही मराठवाड्यात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमचे दानवे साहेबांनी खूप योगदान दिलं, या ठिकाणी करार साहेबांनी मोठं काम या ठिकाणी मराठवाड्यात केलं, हे योगदान साधं सुद्धा योगदान नाहीये, संधी मिळाली, संधीचं सोनं केलं आणि मराठवाड्याला न्याय द्यायचं काम केलं। अनेक प्रश्न आहेत, सर्वांचा बोहापोह मी या ठिकाणी करणार नाही, परंतु मराठवाडा कृषी प्रधान क्षेत्र आहे, या भागात अनेक समस्या
अजूनही आहेत ते पूर्ण आपल्याला करायचे आहेत। मला या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं देवेंद्रजींचं आभार मानले पाहिजेत की मराठा समाजाला 10% आरक्षण कायद्याने दिलं हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे, आणि ज्याच्यामुळे निश्चितच फार वर्षापासून हा प्रश्न अडकला होता तो मार्गी लागला। सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तोही मार्गी लागणार आहे यावर शंका आम्हाला नाहीये, आणि म्हणून निश्चय चांगलं चाललं आहे त्याची या ठिकाणी आव्हान नक्की मानले पाहिजे। मात्र मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाहीये, परंतु विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी अब की बार 400 बार अब की बार। तर मित्र अधिक वेळ मी न घेता, वेळेची कमतरता असल्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही, या ठिकाणी शाहसाहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना आश्वस्त करतो मिळून काम करूया आणि मराठवाडा दाखवून देऊया की सर्वच्या सर्व जागा आपल्या युतीच्या आपण निवडून देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।